आई बघा कालवांची बघा दगडाला एकाला स्कूती आहे बघा भरलेला आहे बरोबर इथपर्यंत भरली बघा राज काय येत नाही तीन असते बाहुबली नमस्कार मंडळी, मी गणेश कोळी. मी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये स्वागत करतो. मंडळी, भरपूर दिवसानंतर आज परत एकदा आपण आलो कालव्याना. सोबत पार्टनर गौरव. गौरव, चॅनलचं नाव काय तुझे? युट्यूबला सर्च कर. मी गोपटेकर. मी गोपटेकर. मी वेळपाडकर. चला आता आपण करतो थोड्या थोडं सुरुवात. पाणी सुकत चाललंय, थोडंसं पाणी आहे अजून, भरपूर वाट टाकलेलं आहे. जसं पाणी सुकत तसं आपल्या धंद्याला सुरुवात करू. कालवे ते भेटतीनच, कारण कोपटेकरांची ती आनबान आणि शान झालेली कालवे तसंही काढताना एक्सपर्ट दळपूल. तुम्ही फक्त व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा, व्हिडिओची मजा घेत राहा. तुम्हाला व्हिडिओ जाम आवडणार आहे, कारण पहिली व्हिडिओ जी आपली होती कालव्यांची ती जाम भारी चालली होती. तर भरपूर प्रतिसाद होता या व्हिडिओलासुद्धा, भरपूर प्रतिसाद द्या. चला मी आता करतोय थोड्या थोड्यात सुरुवात. तशी आज हॅलो लोक यायला सुरुवात होतील, तसा मी सुद्धा व्हिडिओ बनवायला सुरुवात करतो. हे बघा, इथं आता बुड्या मारायचं काम चालू आहे. ऑलरेडी काढलं, दाखवते ते. हे बघ कालवं कसलं काढलं बघ. साईज बघा, कालवणची साईज भरपूर काढलं. आता जस्ट सुरुवात केली. हे बघ इथं काय करतात ते, काठी काठी मारतात अशी, जेणेकरून काय होतं की वरती आल्यानंतर मग हे नाही होत, काठी पकडून राहिले का दमाल नाही लागत ना, पोहत नाही राहिलं लागत. म्हणून ती काठी बघ हल्ली दोन तीन काढलं हातानं बघ, डायरेक्ट एक अख्खा फक्त कालवसत. ते दगड नाही काय नाही, त्याला तीन चार डायरेक्ट कालवसत मारतात पुढे मस्त. वंश आला याचं, वंश कालवं काढायला कायच नाही. कालवा कारण मार बुऱ्या मार. तिकडं भरपूर लोक सध्या आता आलेले आहेत जवळजवळ, म्हणजे जी बुड्याने मारता हाताशी चापून काढणारे सगळे लोक आहेत. कधी पाणी कधी आहे? काठी अख्खी बघ, काठी मारली, काठी थोडीशी राहिली फक्त, एवढा पाणी येत आहे. आणि नेट पण लय टाकलं आहे त्याच्या अंगावर, बघू शकता तुम्ही. करंट फुल आहे, जाम करंट टाकलाय. मामा मारते तिथे बुऱ्या, मस्त कालवा काढली मामाने. बघा आता थर्माकोल भरला, खजिनं लागलंय वाटत. मोठी मोठी आहेत ना जगभरी. कधीपासून मारते बुऱ्या, पण मस्त काढली, एकदम भारी काढली, एकदम सगळी गोष्टी ना लय दम आहे. बघा कधी बुरी मारली, मेहनत आहे आता कालवाना, लय मेहनत आहे, तुटत नाही. आतमध्ये आहेत ना ही बघ, साईज बघा कालवांची बघा, कसुली मोठी मोठी आहेत बघा कालवा. मस्त लागलाय इथं कसा ना, मोठा मोठा साय माल कालवा. डगराला एकालाच कती आहेत बघा, ती सगळी अशी डगरा मोठी मोठी डगरा भरली मग. खर डगरचे डगर कालवांच बाबा बाबा काम किशन अजे क्या टाक देते वर जे बसल बुरल बुरल मारे वाटलं ना बघा. बघ कती आली बघा, एक कालवीस कालवा बघा, हा भरलाय तो दिसते का मला? दिसत असेल बघ, एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा, सोळा कालवा एके डगराला, सोळा कालवा. तर
झाला जवान झाला एक दगडान जवान झाला ना पूर्ण जवान असा एक भेटला कंपनी चालवला थर्माकोल करला आता तो खाली करेल परत येईल बघा पाणी कधी टाकलंय बघा जाम पण टाकलंय ते काठी हो बघा एवढं करंट आणि एवढ्या करंट मध्ये बुऱ्या मारून हे काढतंय कालवा डेअरिंग आहे डेअरिंग आहे कसली मोठी डगर आणली बघा सगळं अख्खं मला कालवच अत्यंत काहीच नाही बघा सगळं कालवच आहेत ना भरलेलं आहे बरोबर चार भरला डगर त्याला कालवू कंटेनर खाली कळला आणलाय पहिला एकदा केलं खाली ना हा त्या वरती केली पिशवी जवळ खाली केलाय परत आणलाय काराला मेहनत कधी आहे बाबा त्यालाच माहिती बुऱ्या मारल्या कधी बुऱ्या मारल्या असतील हिशोबडे नाही 50-60 बुरे आहे ना तो काठी बघी काठी बघावरी काठी बघारले तरी खोलपाने येत पाणी अजून चाललंय बघा अवरा टाईम झाला पाणी अजून चाललंय आता काही जण उडवलं बुऱ्या मारतात काही जण या साईडला भरपूर बाई माणसा घालो काढतात आतमध्ये बघा आतमध्ये उतरून बसून ते मोठे मोठे डगरी ना फोडतात तिथं तिकडं काही जण सुक्यावर फोडतात सगळं आता दगडांची वेगळं करतात कालवण दगड दगडांची काढलं असेल ते कालव सगळी डगरा वेगळी काढतात पहिलं गुणून भरता काम करतात कसं सध्या उदान चालू आहे ना उदान चालू असतं का निकारतात आता हा उदान कसा होईल काय थोड्या दिवसात एक दोन तीन दिवसानंतर दोन्ही निकारी पण दोन्ही जातील म्हणजे दोन्ही टाईम लोकांना निकार भेटेल आणि दोन टाईम कालवा काढायला भेटतील निकार जात आहे म्हणून पाणी जास्त सुकलत आहे सुकतो त्याच्यामुळे ते कालवा काढायला भेटतात अजून आता उद्या गर्दी वाढेल कारण उद्या अजून जास्त निकार जाईल दादूस आता आला येऊन झटपट काम केला दादाशी आयडे भरे होते डायरेक्ट बाटली टंगवलेली पाण्याचे पाण्यान वरती नाही डायरेक्ट तिथंच बाटली बुरवलेली आहे पिशवी बाटली बांधून तिथंच टाकायचं चारलंच मस्त पटक्यान अनुभव आहे पिशवीला बघा कसं होल पिशवीला मस्त होल पारलं आणि पाणी नको राहिला पिशवी डायरेक्ट पिशवी बनवलीच असं वाटत मी बनवली उदल बनवली उदल बनवलेली आहे बघा हे कधी कारण पटक्यानं अर्धी गोंद केली झाला आता काय चाललो काय नेहमी येतो का तुम्ही कालो ना सुट्टी असलो सुट्टी असलो आता उद्या परत त्याची उद्या ड्रायव्हर आहे चला बाहुबली उद्या भेटू बाहुबली चला आता आपण कालवा गोल काढायला केली सुरुवात कालवांचं गोल बघा कसं आता गोळा जरा भरलाय बघा मागच्या वेळी एवढा नव्हता भरलेला आता गोळा मस्त भरलाय गोळा कसा एकदम भारी भरलाय स्वतः गौरव मी खुपते का स्वतः आपल्याला कालव फोडून देते बघा कालवा असा हाय गोळा भरलेला एकदम जबरदस्त हात असणार तलवे असणार आहे गोळा देण जाऊया पडावर पडावर फोडते मागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी रेसिपी नव्हती दाखवली
कारण ऑलरेडी संध्याकाळ रात्र झालेली भरपूर. पण या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रेसिपी दाखवतो काळजीची. मस्त गोल आहेत बघा, सगळं भरलेलं एकदम गोल आहे. साइडला इकडे हरेश नी हरेश अरे गोण भरलीस ती इथं गोण बघा आवरी होती गोण इथपर्यंत भरली बघा. आज कायच नाही तीन असते तीन गुणी पाहिजे राजा तुम्ही तर खारी आटवलीस ती द्यावी आणि ते नंदू भाऊ ते बोटलं आहेत ना ते बोटलं द्यावी सदरची कालवा ऐकलेली ते माझं ते गेलेल्या ताई सांगत होत्या उचलेल ना अरे दादा तुझ्या व्हिडिओ बघून आमच्या खोपट्यातला सर्व कालव गायब केलं. बाहेरच्या बाहेरच्या लोक सगळे गावात गौऱ्यानी ना गौऱ्यानी मी बघा परत सांगताय कोणी नाही येऊ कारण प्रत्येकाचा धंदा आहे शेवटी कोण कोणच्या मध्ये जात जाऊ नका जास्त फुकट आम्ही व्हिडिओ बघतून ते सगळं आला आमच्या वेळेत आहे. हे बघा आता बघा मग कालो कसा आहे कसा कालो बघा आधी भरलाय अख्खा पूर्ण भरलेला आहे. यो आता जसं ऊनाला वाढल तसं यो कालो अजून एकदम टाईट भरत जाईल. कडक एकदम कुबळ असताना जरा कुबळ उतरे जास्त मोठा गोल असला आई वेळ खलिवंड असताना बघा कडक आहे नाही का. ऑयस्टर ऑयस्टर फिशिंग हे ॲक्च्युली काम आहे ना जो काढतंय ना कालवा ते कालवा काढणाराच माहिती आहे की त्याला मेहनत कती आहे किंवा ते कालवं काढल्यानंतर संध्याकाळी जाऊन काय ते हातांची अवस्था असतं जो काढतंय त्याला तीन दिवस पोटात जेवण नाही जाय हाताशी असा हात फाटतात त्याचा कालवा म्हणून ते कालवा माग बघ बाहुबली बाहुबली पण लाजला असता हे बघ ओरिजिनल बाहुबली बघ तेवढी मोठी गोण कालवण भरून चालवली कारून. आता आपली कालवं वगैरे गौऱ्यांनी फोडली गोलं काढून दिलं आता घरी जाव आणि मस्त रेसिपी बनवू एक. कालवा म्हणजे जीव आहे जीव सगळ्यांचा जीव आहे कालवा आपला पण जाम आवडतो. आपली मच्छीमध्ये छिंबोऱ्या कुळब्या त्याच्यानंतर कालवा कालवा पूर आता सगळी लोकं असते 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 उद्वाला पण लागली गेली घरी. चला आता त्यांच्यासोबत आपण पण जाऊ घरी मस्त बनवू रेसिपी. तर बघताय समोर आपल्या सगळ्यांचा जीव म्हणजे आपली खाडीतली कालवा म्हणजेच शिपरी. सगळ्यात पहिला आईने कालवा मस्त धुवायला घेतली कारण कालवामध्ये कच जास्त असते थोडी साफ करून आणली खाऱ्या पाण्यात पण आपल्या गोऱ्या पाण्यात थोडीशी कच काढून ती व्यवस्थित धुवून आहे आणि साफ करून घेतली आणि एकदम पांढरी शुभ्र बनव. खळबतामध्ये आला लसूण टेचायला सुरुवात करून आईने कालवा बनवायला केली सुरुवात. कालवांची एक जबरदस्त रेसिपी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. सगळ्यात पहिला गॅस पेटवला त्याच्यानंतर त्याच्यावर ठेवली आपली कढई आणि कढईमध्ये आईने ओतायला केली सुरुवात ती म्हणजे आपलं तेल. कारण कुठलेही आपलं पदार्थ असलं त्याला सुरुवात होते आपल्या तेलानं. तेल गरम करून त्याच्यामध्ये पुढची प्रोसेस सुरू होते. चला तेल गरम गरम झाल्या झाल्या लगेच कांदा करपवायला सुरुवात केली. या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला कालवा तवा फ्राय पाहायला मिळणार आहे. आता टाकायला सुरुवात केली आला लसूण पेस्ट. अगोदरच तेलामध्ये कांदा गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची आला लसूण पेस्ट याचा एक जीव तयार केला जातो तो पूर्ण थोडासा करपवत ठेवला जातो.
तर समोर बघताय आपला कांदा थोडासा करपलेला आहे आणि पूर्ण आला लसूण पेस्ट आणि मिरची एकजीव झाली आहे. आणि आता लगेच त्याच्यामध्ये टाकायला आईने सुरुवात केली ती म्हणजे कालवा. बघताय समोर व्यवस्थित धुवून घेऊन कालवा आपल्या आला लसूण पेस्ट कांद्यामध्ये मिक्स केलेल्या मिश्रणामध्ये टाकायला घेतली आणि सर्व कालवा टाकून झाल्यानंतर मस्त पलीने तो सगळा मिश्रण आणि आपली कालवा एकत्र म्हणजे एकजीव करून घ्यायचा. आता आपला सगळा मिश्रण आणि आपली कालवा एकजीव झालेले आणि आता आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत थोडीशी हळद. आणि पहिला ती हळद पूर्ण मिक्स करून घेणार आहोत. हळद मिक्स करून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये आगरी कोळी मसाला. आगरी कोळी मसाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकणार थोडासा गरम मसाला. तर मस्त मिश्रणामध्ये हळद मसाला गरम मसाला टाकून झाल्यानंतर तो पूर्ण मिश्रण एक करायचं आहे. पूर्ण मसाले आपले एकत्रित कालवून घ्यायचे आहेत. सर्व मसाले कालवून झाल्यानंतर आता आपल्या मस्त कालव्यांना रंग चढला. आणि आता आई त्याच्यामध्ये टाकणार आहे आईची फेवरेट जी प्रत्येक मच्छीच्या कालवणामध्ये आई टाकते म्हणजे चिंच. मस्त थोडासा आंबट आंबट असा फ्लेवर येतं. आणि आता ते सर्व पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहोत. थोडा वेळ तसाच आपण ते मिक्स करत राहणार आहोत. समोर बघताय आपली कालवा तवा फ्राय आणि त्याच्यामध्ये थोडासा चवीप्रमाणे मी थोड्याच वेळात आपली कालवा तवा फ्राय रेडी होणार आहे. नक्कीच तुमच्या तोंडाला पाणी सुटलाच असेल. पाणी सुटलं असेल तर आपली रेसिपी कशी आहे कशी झाली असेल कमेंटमध्ये नक्की सांगा. बघा बघताय कालवा तवा फ्राय जवळजवळ आपली रेडी झालेली आहे. आता त्याच्यावर एकदा आपण झाकण देणार आहोत. बघा आपली रेसिपी आपली कालवा तवा फ्राय रेडी झाली आहे. आता आपण त्यांना एक शेवटचा हात मारणार आहोत आणि शेवटचा हात मारून आपण ती तशीच थोडा वेळ शिजत ठेवणार आहोत. फायनली आपला कालवा तवा फ्राय तयार झालेला आहे आणि लवकरच आपण त्याचा आस्वाद घेणार आहोत. आईची कालवा तवा फ्राय एक स्पेशल रेसिपी स्पेशल तुमच्यासाठी. आपलं जेवण आता झालंय. कालवा कालवा तवा फ्राय ना यार. कालवा तवा फ्राय टेस्ट करून बघतो. आहे तू सांग टेस्ट करून कसा राहिला. आता नुसता कालवाच खा.
कालवा आहे ना, कालवा पाडीतलं सगळ्यात टेस्टी जीव आहे पाडीतला, समुद्रातला वेगळा सगळ्या चव वेगळीच असते. कोणाला कोणाला आवडतात ना कालवा एकदा कमेंटमध्ये नक्की सांगा. मी फक्त तुम्हाला ठिकाण सांगू शकतो कुठं भेटतील ते सांगू शकतो, मी आणू शकतो कारण मी फक्त व्हिडिओ झाला जातो. जाम भरे झाले आईच्या हाताचे कालवा, जाम भारी होत नाही आईच्या हाताची रेसिपीच भारी होत नाही. आज पण तशीच एक भारी रेसिपी झाली, मजा. मी रेसिपी एन्जॉय करतो, तुम्ही व्हिडिओ एन्जॉय करा. व्हिडिओ आवडले सर लाईक करा आणि असं शेअर करा. चला भेटो पण अशा नवीन बाय.